कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती उत्सवावर देखील सरकारने निर्बंध घातलेत. मात्र याच मुद्द्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जाते. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी ठाकरे सरकारची तुलना थेट मुघलांशी केली. सरकार राज्यात राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांवर बंदी आणत नाही, मात्र शिवजयंती साजरी करताना सरकारकडून कलम 144 लावलं जात आहे, अशी बोचरी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. फडणवीस आज नागपुरातील शिवजयंती उत्सवात सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय. कोरोनाच्या संदर्भात आम्हाला मान्य आहे की त्या ठिकाणी सगळ्या काळजी घेतल्या पाहिजेत, परंतु त्या संदर्भातली आठवण ही केवळ शिवजयंतीला का व्हावी आणि या मोठ्या मोठ्या सत्ता पक्षाच्या मोर्चांना आणि त्यांच्या मेळाव्यांना का होऊ नये हा देखील प्रश्न आमचा आहे. मी हे निश्चितपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे, मग ते शिवजयंतीवर निर्बंध टाकण्याचे असो किंवा 75 लाख लोकांचे वीज कनेक्शन कापण्याचे असो, मुघला यापेक्षा वेगळी काय होती. रयतेच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या पाठीशी लॉकडाऊन नंतर उभं राहायच्या ऐवजी त्यांचे विजेचे कनेक्शन कापत जे सुटले त्यांनी दुसरं काय केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.